प्रभाग क्रमांक 12 मध्ये गेल्या 5 वर्षात काहीच विकास कामे झाली नाहीत असा आरोप करत मनसेच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 12 येथे तिरडी आंदोलन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 12 मध्ये 3 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि 1 शिवसेनेचा नगरसेवक आहे. मात्र मागील 5 वर्षांमध्ये या प्रभागात मूलभूत सुविधा दिल्या गेल्या नाहीत आहे तीच परिस्थिती पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर मनसे मध्य विभाग अध्यक्ष तथा विद्यार्थी सेना शहर सचिव अक्षय आडम यांच्या नेतृत्वाखाली शाखा अध्यक्ष गणेश पवार यांच्या वतीने अमरीश बर्डे यांच्या सहकार्याने प्रभागातील विविध समस्यांबाबत 4 नगरसेवकांचा निषेध करत तिरडे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात योगेश सोनवणे, रोहन गायकवाड, आकाश काळे, ओंकार पुंजाल, बबलू चव्हाण, राहुल जन्मले, अक्षय शहा, पुष्पक अडगळे, अमोल कोळी, प्रतीक गायकवाड, राहुल कलशेट्टी, वरुण सोनशेट्टी, मयूर क्षीरसागर यांचा सहभाग होता. नमस्कार, मी अक्षय आडम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभाग अध्यक्ष. आपला प्रभाग क्रमांक 12 मधील इथल्या स्थानिक मूलभूत गरजा ज्या आहेत, मग ते पाण्याचं असतील, ड्रेनेज लाईन असतील, रस्त्यांचं असतील, अशा अनेक नागरिकांच्या समस्या इथं प्रलंबून आहेत, रखडून आहेत. परंतु निवडून दिलेल्या 4 नगरसेवकांनी आतापर्यंत या प्रभागात पिळलेले नाहीत, त्यांनी त्यांचा तोंड सुद्धा दाखवले नाहीत. आता इलेक्शन जवळ आलंय, निवडणुका जवळ आल्यात, पण आता कुठे त्यांचे जागा झालेल्या आहेत. परंतु 5 वर्ष हे झोपेत सोंग घेतलेले नगरसेवक आहेत, पण असल्या नगरसेवकांचा निषेध म्हणून आणि स्थानिक आपल्या नागरिकांना पाठिंबा, त्यांच्या पाठीशी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभा आहे हे दाखवण्यासाठी म्हणून आज आपण त्या नगरसेवकांचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपण तिरडी आंदोलन हा निषेध म्हणून केलेला आहे.